पिल्लू बरोबर असताना माणसाने कुठलीही आगळी केली तर हत्ती 1001% चिडतोच. हत्तीला जेव्हा प्रेम देता त्यावेळी हत्ती परत देताना त्याचं जे काय 2500, 4000, 5000 किलोचं वजन असेल तेवढं प्रेम हत्ती तुम्हाला देतो. तुम्ही प्रेम दिलं तर तो प्रेमानेच वागेल, तुम्ही राग दिलात तर तो रागानेच वागेल. माझा हात सुजला होता पण त्यांनी माझं हृदय अगदी मऊ करून टाकलं होतं. म्हणजे किती त्याला आईची गरज होती आणि त्यांनी ते माझ्यामध्ये काहीतरी बघितलं की हा नाही, हा माझी मदत करेल त्या बाबतीत. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत गणेशोत्सवात 10 दिवस ज्या गणपतीची आपण सर्वजण अगदी मनोभावे पूजा करतो त्या गणेशाचं रूप आपल्याला कायमच आठवण करून देतो हत्तीची. हत्तीचं आणि गणपतीचं नातं नेमकं काय याची गोष्ट आपण प्रत्येकजण अगदी आपल्या लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. आणि याच हत्तींशी बोलणारे, याच हत्तींशी संवाद साधणारे, हत्तींना समजून घेणारे, हत्तींचे मित्र असणारे एलिफंट विस्परर आनंद शिंदे सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं ते हत्तींशी संवाद कसा साधतात हे आपण जाणून घेणार आहोत. हत्तींचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व काय आहे, हत्ती आपल्याला काय शिकवतो, हत्ती आपल्याला काय देतो, हत्तीला खरं तर लिव्हिंग गॉड म्हटलं जातं, तर या लिव्हिंग गॉडबद्दल सर्व काही आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून उलगडण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. सर नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. थँक्यू सो मच. तुम्ही कसं बोलता हत्तीशी, कसा संवाद साधता? हत्ती माझ्याशी कसं बोलतो तर हत्ती माझ्याशी त्याच्या देहबोलीतून बोलतो, त्याच्या वागण्याच्या पद्धतींनुसार बोलतो, त्याच्या आवाजाच्या माध्यमातून बोलतो. कुठल्या आवाजाचा अर्थ काय आहे, त्याचा कुठला आवाज आला म्हणजे मला तो काय सांगायचा प्रयत्न करतोय, मी फक्त त्याला उत्तरं देण्याची काम करत असतो. आणि ते बऱ्याचदा मराठीतही मला करता येतं. आणि अगदीच फार क्वचित प्रसंगी जेव्हा मला असं वाटतं की ते फक्त हत्तीचा आणि माझाच संवाद असावा, त्यावेळी मी आवाज काढून त्याच्याशी, रमलिंगचा आवाज काढून त्याच्याशी संवाद साधतो. आम्ही खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये पाहिलं की तुम्ही चक्क मराठीतनं त्याच्याशी बोलता, त्यालाही ती भाषा कळते आणि तुमचा छान संवाद सुरू असतो. पण बेसिकली हत्तींची भाषा कोणती असते? साऊंड पॅटर्न्स जे असतात हत्तीचे ती महत्त्वाची भाषा असते. झालंय काय, आपल्याला सुरुवातीपासून एकच सांगितलंय की हत्ती चित्कार करतो, त्यामुळे मोठ्यांदी हत्ती ओरडला म्हणजे हत्ती काहीतरी बोलला असं आपण मानतो. त्याच्या व्यतिरिक्त 10 वेगळे आवाज आहेत, त्या प्रत्येक आवाजाला अर्थ आहे. कुठला आवाज केव्हा काढला तर त्याचा अर्थ काय आहे हे जाणून घेता येतं. म्हणजे चकलिंग एक हत्तीचं आहे, ते बऱ्याचदा बऱ्याच काळानंतर त्याचा आवडता प्राणी किंवा त्याचा आवडता माणूस जर त्या ठिकाणी आला तर ते चकलिंग केलं जातं. ते कॉमनली कधीही केलं जातं असं होत नाही. म्हणजे आम्ही केरळमध्ये काम करत असताना एका हत्तीला मी 2 वर्षानंतर भेटलो, त्याचा माहूत बदलला होता, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही नाही या हत्तीबरोबर आत्ता काम करू शकत, आणि ते बरोबर होतं. त्यामुळे मी त्या हत्तीपासून लांब गेलो, पण तो हत्ती त्या माहूताला घेऊन मी जिथे तळ्यापाशी उभं होतो तिथे आला आणि त्यांनी चकलिंगचा आवाज काढून दाखवून दिलं की मी तुला ओळखलं आहे आणि मला तू आल्याचा आनंद झाला आहे. तर त्या प्रत्येक साऊंड पॅटर्नला तो अर्थ असतो. तो कसा असतो चकलिंगचा आवाज? तुम्ही एखादं डेमॉन्स्ट्रेशन आम्हाला असं वेगवेगळ्या आवाजांच्या पॅटर्नचं किंवा त्यांच्या इमोशन्सचं देऊ शकाल का? चकलिंग साधारण जे असतं ते असं असतं. आणि ज्यावेळी ते खरेच चिडलेले असतात. आता कसं होतं, एखादी व्यक्ती चुकीच्या पद्धतीने वागते किंवा दगड मारते, त्यावेळी त्यांना जर त्यांना दाखवायचं असेल की तुम्ही चूक करताय तर त्यांचे सुरुवातीला कान फ्लॅट होतात. मग जर त्यांना असं सांगायचं आहे की आता तुम्ही तुमचे लिमिट क्रॉस करतायत, त्यावेळी ते जमिनीवरची धूळ सोंडेने उडवतात. आणि त्यावेळेचा आवाज असा असतो, तो आवाज आला की आपण समजून जायचं की तुम्ही लिमिट क्रॉस करताय आणि पुढे आता तुमच्यावरती हल्ला होणार आहे. ज्यावेळी ते खूपच चिडलेले असतात आणि तुम्हाला ते थांबायला सांगत असतात, जर थांबला नाही तर तुमचा जीव धोक्यात आहे असं ज्यावेळी सांगत असतात, त्यावेळेचा एकदम तो जो आवाज असतो तो लाऊड असतो एकदम. म्हणजे तो अशा पद्धतीचा असतो. आणि तो आवाज आला म्हणजे जर तुम्ही थांबला नाहीत तर हत्ती त्याची चाल खेळणार आहे. आणि हत्ती सरळ चालतो बुद्धिबळात, पण त्यामुळे तो सरळ येणार आहे.
हे आपण गृहित धरलं पाहिजे. ते असे 3-4 पॅटर्न्स दाखवू शकलो. तुम्हाला कधीपासून हत्तींसोबत राहणं आवडू लागलं किंवा हत्ती तुमच्या आयुष्यात कसा आला? अगदी 2012 ज्यावेळी पहिल्यांदा मी हत्तीबरोबर काम केलं आणि त्यांनी पहिलं त्याचं जे रूप दाखवलं की कशा पद्धतीने तो तुम्हाला स्वीकारतो. आपण काय होत आहे की आपण हत्ती मानव संघर्ष या एकाच लाईनवरती प्रत्येक माणूस विचार करत असतो, पण हत्ती आणि मानव ह्याचं सुंदर बॉन्डिंग असतं आणि ते होत असतं. हत्ती तुम्हाला स्वीकारू शकतो, तुम्ही नीट वागलं तर हत्ती तुमच्याशी कधीच वाईट वागत नाही हे ज्यावेळी आपल्याला कळतं त्यावेळी आयुष्य सोपं होतं त्याचंही आणि आपलंही. तर मी पहिल्यांदा हत्ती मानव बॉन्डिंग बघितलं आणि त्या बॉन्डिंग नंतर मला हत्तीची कधीच भीती वाटली नाही. म्हणजे मी नेहमी सांगतो की तुम्ही 60-70 किलो जे काही तुमचं वजन असेल त्याच्यात हत्तीला जेव्हा प्रेम देता त्यावेळी हत्ती परत देताना त्याचं जे काही 2500-4000-5000 किलोचं वजन असेल तेवढं प्रेम हत्ती तुम्हाला देतो आणि कधीच हल्ला करत नाही एकदा तुम्हाला स्वीकारल्यावर. हत्तीच्या जवळ जायला खूप जणांना भिचकतात आणि ते खूप स्वाभाविकपणे, एवढा मोठा अजस्त्र प्राणी आणि आपण एवलुसे दिसतो त्याच्या समोर, तर हत्ती नेमका म्हणजे तुमच्या बोलण्यातनं जाणवतंय की हत्ती खूप प्रेमळ असतो, तर प्रत्येकाला मेबी तो वेगवेगळा दिसू शकतो, तर हत्ती कसा असतो एक्झॅक्टली? तो खूप इमोशनल असतो, तो रागीट असतो, तो खूपच फ्रेंडली प्राणी आहे, हत्ती कसा आहे नेमका? फ्रेंडली प्राणी मी असं आत्ता लगेच ते स्टेटमेंट करणार नाही, कारण तुम्ही त्याच्याशी जसं वागता तसं तो तुमच्याशी वागत असतो. तुम्ही त्याला शिकवता की असं वागायचं असतं आणि मी तुझ्याशी असं वागतो म्हणजे तू माझ्याशी पण तसंच वागायचं असतं. तुम्ही प्रेम दिलं तर तो प्रेमानेच वागेल, तुम्ही राग दिलात तर तो रागानेच वागेल, तुम्ही उगाच त्याला खोड्या काढल्यात तर तोही तुमच्या खोड्या काढेल. म्हणजे तुम्ही त्याला सांगताय बाबा हे असं वागतात माझ्याशी, हे असं वागतात. अन्यथा जर कळप घेतलात तुम्ही अख्खा, तर प्रत्येक कळपाचं वागणं हे जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी सारखंच असतं. असं नाही होत की हा भारतीय हत्ती आहे तर त्याचा कळप असा वागतो, श्रीलंकन हत्तीचा कळप असा वागतो, थायलंडचा हत्तीचा कळप. कुठेही जगाच्या पाठीवर जा, कळपाचं वागणं सारखंच असतं. पण जसं आपण म्हणतो व्यक्ती तितक्या प्रकृती, तशा हत्ती तितक्या प्रकृती. इंडिव्हिज्युअल वागणं प्रत्येक हत्तीचं वेगळं असतं. आपल्याकडे आता जो भारतात आपण हत्ती पाहतो आपल्याला दिसतो तो साधारणतः म्हणजे किती वर्ष जुना आहे, ती प्रजाती कुठली आहे, किती जुनी आहे जर आपण मागे जायचं म्हटलं तर? अगदी 10,000 वर्षापूर्वी हत्तीच्या 10 जाती होत्या. जसं जसं माणूस प्रगती करत गेला त्या जाती संपत गेल्या आणि आत्ता फक्त 2 हत्तीच्या जाती आहेत आणि त्या 10,000 जास्त जुन्या आहेत. म्हणजे अगदी डायनासॉरच्या काळात पण काही रेफरन्स आहेत की तिथे अशा पद्धतीचे प्राणी त्यांना आढळून आले. मॅमथ आपण प्रकर्षाने जो म्हणतो तो त्या काळातला सगळ्यात अतिप्रचंड हत्तीपैकी एक होता. तर ते 10,000 वर्षाचा इतिहास नक्की आपल्याला त्या ठिकाणी सापडतो. आत्ता आशिया खंडात हत्ती आहेत, आफ्रिका खंडात हत्ती आहेत. आफ्रिका खंडामध्ये ज्या मुख्य 2 प्रजाती आहेत त्या उपजाती, सॉरी प्रजाती नाही उपजाती आहेत, ते एक फॉरेस्ट एलिफंट आहे आणि सवाना एलिफंट जो सगळ्यांना दिसतो गवताळ प्रदेशात राहतो. त्याच्यामुळे एक तिसरी आत्ता लोकांनी आपलं साम्राज्य वाढवलं आहे किंवा आपल्या राहण्याच्या कॉलनीज वाढवल्यात, त्याच्यामुळे वाळवंटात अडकलेला सुद्धा हत्ती आहे. म्हणजे त्याचा अभ्यास करणं इतकं, म्हणजे प्रत्येक गोष्ट त्या आईची पिल्लाबरोबर राहताना इतक्या कष्टाची गोष्ट असते की नॉर्मली आई 2.5 वर्षापर्यंत पिल्लाला दूध पाजते, ती आई 6 वर्षापर्यंत दूध पाजते कारण पाणी कमी असतं वाळवंटात. मी इतके कष्ट ती घेते. आणि आपल्या आशियाई हत्तींमध्ये आधी 6 उपजाती होत्या, पॅलेस्टाईन वॉर सारख्या प्रकारांमुळे 3 उपजाती नष्ट झाल्यात. पण आता भारतीय हत्ती जो सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे, आशिया हत्ती जे आहेत त्यांचे 60% भारतात आहेत आणि बाकीचे 40% हे श्रीलंका आणि थायलंड याच्यामध्ये आहे. तुमची सगळ्यात आधी कोणत्या हत्तीशी मैत्री झाली, कुठल्या हत्तीशी तुम्ही बोलू लागलात, गप्पा मारू लागलात, तो पहिला हत्ती कोणत्याची गोष्ट ऐकायची? सुरुवात पिल्लांपासून झाली. म्हणजे कृष्णा नावाचा एक पिल्लू होता आणि फार ती अशी ड्रॅमॅटिकल ही गोष्ट घडली की मी एका गंगा नावाच्या अतिशय केसाळ आणि सुंदर हत्तीच्या पिल्लाचे फोटो काढत होतो आणि काढता काढता मी एक क्रॉल नावाची जी गोष्ट असते की ज्याच्यात पिंजरा असतो आणि हत्ती तिथे ठेवले जातात किंवा ट्रेन केले जातात,
तर तिथे मी टेकून बसलो आणि मागणं मला ओला ओला स्पर्श झाला आणि तो स्पर्श झाल्यावर मी एकदम दचकून पुढे झालो, कारण मी बघितलंच नव्हतं मागे पिंजऱ्यात एक छोटं पिल्लू आहे. तर उत्साहाच्या भारात येऊन त्यांनी मला सोंडेने गोड स्पर्श केला, अगदी तो म्हणजे प्रेमाचा स्पर्श होता. पण मला त्याचा अंदाज न आल्यामुळे मी दचकून पुढे झालो आणि ते दचकून मागे झालं. पण ते मागे जाताना लंगडत आहे असं वाटलं. मग ते का लंगडत आहे त्याची कारणं शोधली आणि अगदी नकळत एक खूप छान बॉन्डिंग तयार झालं, की इतकं हे झालं होतं की मी गेलो की ते आडवं पडलेलं पिल्लू उठायचा प्रयत्न करायचं. एकदा फार इमोशनल गोष्ट अशी घडली की पाऊस अचानक चालू झाला, माहूत जेवून येणार होता म्हणून मी त्या ठिकाणी थांबलो होतो. संध्याकाळची 6 नंतरची वेळ होती आणि केरळचा पाऊस एकदम प्रचंड धूमधडाका म्हणजे विजांचा कडकडाट आणि ह्यांनी भरलेला असतो. तर त्या पिल्लांनी माझा हात पकडला, जेव्हा जेव्हा गडगडाट झाला तेव्हा तो हात अगदी घट्ट आवळला आणि जेव्हा जेव्हा ते गडगडाट बंद झाला त्यावेळी तो हलकासा सोडून दिला. माझा हात सुजला होता पण त्यांनी माझं हृदय अगदी मऊ करून टाकलं होतं. म्हणजे किती त्याला आईची गरज होती आणि त्यांनी ते माझ्यामध्ये काहीतरी बघितलं की हा नाही, हा माझी मदत करेल त्या बाबतीत. तर तिकडनं त्या कृष्णाबरोबर माझं प्रचंड बॉन्डिंग झालं. यावरनं विचारावं असं वाटतं, कदाचित खूप कठीण प्रश्न असेल तुमच्यासाठी, पण तुमच्या आयुष्यातला सगळ्यात प्रेमळ हत्ती कुठला आजवर आलेला आणि सगळ्यात रागीट हत्ती कुठला? माझा रोलच असा राहिलाय की लोकांना जो रागीट वाटतो त्याला मला प्रेमळ करून घ्यायचं असतं आणि तो होतो माझ्याबरोबर प्रेमळ. त्यामुळे रागीट हत्ती असा आला नाही. म्हणजे अगदी इंदोरमध्ये आपला हा हत्ती होता, मोती. इंदोरमध्ये मोती होता आणि त्याचं ॲग्रेशन ग्रेड 4 होतं. तर तो जो ग्रेड 4 ॲग्रेशन होतं, जगामध्ये सहसा असा हत्ती एकतर बांधून ठेवतात, एका एन्क्लोजरमध्ये ठेवतात, त्याला दिलं तर खाणं दिलं, नाहीतर त्याची भीती एवढी, दहशत एवढी असते. तर मग त्या हत्तीबरोबर अर्ध्या तासामध्ये माझी मैत्री झाली. दुपारी तो खेळायला लागला माझ्याशी आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्युझिक थेरपी दिल्यानंतर मी निघतो म्हटल्यावरती अडवायला लागला तो मला. सो एवढा ड्रास्टिक चेंज, तुम्ही जसे वागलात प्रेमळपणाने तर एवढा होऊ शकतो. अगदीच माझ्या हृदयातलं पिल्लू म्हणजे राजा नावाचं पिल्लू, की 6 दिवस ते पिल्लू उपाशी होतं. त्याच्यानंतर म्हणजे आधी 2 दिवस विहिरीत पडलं, मग एलिफंट सेंटरला. राजा कुठे होता? केरळला होता. केरळच्या विहिरी छोट्या असतात, त्याच्यामुळे त्याच्यात जर पिल्लू पडलं तर ते अगदी 150 फूट खोल जातं. मग त्या कळपाला ते काढता येत नाही. कळप 2 दिवस तिथे थांबला, पिल्लू काढता येणं शक्य नव्हतं. मग तो 3rd दिवशी निघून गेला तेव्हा ते पिल्लू काढलं. मग पुढचे 2 दिवस एलिफंट सेंटरमध्ये मला बोलवलं, थोडीशी मैत्री करायचा प्रयत्न केला. 3rd दिवशी ते पिल्लू माझ्या जवळ आलं, त्याने माझा हात पकडला आणि तो चोखायला सुरुवात केली. आईचं आचळ चोखतात तसं आणि ते पिल्लू रडत होतं. ह्याचे व्हिज्युअल्स आहेत माझ्याकडे. पण त्याच्यानंतर ते बदलायला लागलं. ते पहिल्या दिवशी त्यांनी 20 लिटर पाणी प्यायलं, मग दूध प्यायलं, मग ते खायला लागलं. खाण्याची प्रोसेस पण आम्ही म्हणजे जंगलात बघितली आहे कशी असते ती. आई काय करते, पिल्लू गवत खायला बघत नाही कारण गोड दुधाची सवय असते आईच्या. मग ती गवताची अगदी छोटीशी गोळी करते आणि त्याच्या तोंडामध्ये ती पिळते आणि तो जो अर्क उतरतो तो कडू असतो. मग त्याला तशी सवय करते की नाही आता तुला हे खायचंय, पण ते 2.5 वर्षानंतर. ओके. ह्याच्यावरनं आणखी एक प्रश्न विचारा असं वाटतो की हत्ती सगळ्यात जास्त संवेदनशील केव्हा होतात, किंवा ते खूप जास्त चिडतात केव्हा? नेमकं त्यांच्यासोबत काय झाल्यावर ते खूप अग्रेसिव्ह बनतात, काय झाल्यावर ते खूप रागीट होतात, किंवा खूप तुम्ही समोर गेल्यावर ऑब्व्हियसली ते प्रेमळ बनतात किंवा तुमच्यासारखा व्यक्ती? तर असे इमोशन्सचे टप्पे कधी कधी आणि का बघायला मिळतात? पिल्लू बरोबर असताना माणसाने कुठलीही आगळीक केली तर हत्ती 1001% चिडतोच, कारण पिल्लाच्या बाबतीत ते प्रचंड सेन्सिटिव्ह असतात आणि पिल्लाची लिमिटपेक्षा जास्त काळजी घेतात ते. त्यामुळे पिल्लू बरोबर आहे. हत्तीला आता आम्ही कोल्हापुरात काय केलं आहे, आम्ही कोल्हापुरात हत्तीला कॉरिडॉर द्यायला सुरू केला आहे. रस्ता त्याचा अडवायचा नाही, इलेक्ट्रिफाईन फेन्सिंग लोकांना विनंती करून कमी केलं. त्याला जायला, हत्ती हा टेरिटोरियल प्राणी नाही. म्हणजे आपण कुठेही असं म्हणू शकत नाही की हा कर्नाटकाचा आहे, हा महाराष्ट्राचा आहे, हा महाराष्ट्रातनं कर्नाटकात गेला आहे, कारण हत्तीचे मार्ग जे आहेत ते कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत आहेत. NH-44 इज ॲक्च्युली एलिफंट रूट.
मग अशा परिस्थितीत त्याला इकडच्या राज्याचा तिकडच्या राज्याचा म्हणून आपण लिमिट करून देण्यापेक्षा तो थोडा जर कर्नाटकात गेला आणि तिकडनं परत आला तर त्याला स्वीकारायला हवं. तो टेरिटोरियल नाही आहे, एखाद्या राज्याचा आपण म्हणतोय तो, आपण ठरवलंय, पण तो पूर्वीपासून तसा नाही आहे. मग त्याला कॉरिडोर देणं हा भाग आम्ही केला तेव्हा त्याचा राग कमी झाला. त्याला जेव्हा जेव्हा अडचणी येतात तेव्हा तेव्हा त्याचा त्याचा तो मार्ग काढत असतो, पण त्याच्यात ह्युमन इंटरफिअरन्स झाला तर तो प्रचंड चिडतो. लिमिटपेक्षा जास्त बुद्धिमान आहे. आपल्याला माहीत नाही आहे पण त्याला माहिती आहे की सुळा हा हाडाचा भाग आहे आणि सुळ्याला शॉक बसत नाही. शॉक आपल्या स्नायूंना, मांसाला किंवा चामड्याला बसतो पण सुळ्याला बसत नाही. तो सुळ्यानी हे तोडतो, इलेक्ट्रिफाईंग फेन्सिंग, कारण त्याला शॉक बसतच नाही. आणि समजा समोर आम्ही उभे असो कोणी तर तो नाचत नाचत आम्हाला चिडवत चिडवत आत येतो. माझ्याकडे व्हिज्युअल्स आहेत, मी असं उगाच बोलत नाही आहे. ते त्याचं प्रेम हे पिल्लू जन्माला येताना अख्ख्या कळपाला जो आनंद झालेला असतो त्याला कळपापासून वेगळं करणं त्यांना सहन होत नाही. आणि म्हणून जर पिल्लू आईपासून वेगळं झालं तर त्याच्या जगण्याच्या शक्यता 50% येतात. आणि मग त्या 100% कशा आणायच्या हे माझा पहिला अभ्यासाचा भाग होता. मग ते कळपापासून वेगळं होता कामा नये. 48 तासात कळपाला ते परत पिल्लू मिळालं तर स्वीकारलं जातं. बऱ्याचदा असं होतं की माझ्या कळपाचं पिल्लू आहे पण माणसांनी एवढा स्पर्श केला की मी स्वीकारायला तयार नाही आहे, पण दुसरा कळप त्याला स्वीकारतो. मग ह्या गोष्टींचा अभ्यास करून त्या रेडियसमध्ये कुठे कुठे कळप आहे, एकाने नाही स्वीकारलं तर दुसऱ्याकडे आपण नेऊ शकतो का, असं सगळे ते अभ्यास करायचा असतो. आणि त्या कळपाला सगळ्यात म्हणजे दुःख, अर्थात त्या कळपाचा एखादा सदस्य गेल्यावर सगळ्यात जास्त दुःख त्यांना होत असतं. आणि ते कितीही वर्षांनी, भले 15 वर्षांनी येवत 20 वर्षांनी येवत, ते त्या ठिकाणी जर हत्ती गेलेल्या ठिकाणी आले तर एक दिवस म्हणजे घड्याळी 24 तास ते तिथे त्याच्या आठवणीत थांबतात. त्याचं एखादं हाड असेल, असं काही मेमरीची एखादी काठी जरी त्यांना मिळाली तर ती ते कुरवाळतात आणि त्याच्यावरचं प्रेम ते व्यक्त करतात. म्हणजे मला आठवतं आहे मी ताडोबाच्या जंगलामध्ये हत्तीचा कळप रिलोकेट केला होता आणि अचानक एक दिवशी मला फोन आला की अरे कळपातली मादी 2 पिल्लांना घेऊन निघाली एकटीच. म्हटलं कुठल्या दिशेने निघाली? म्हटलं आपण रिलोकेट केलेला सर जो रूट होता त्याच्यावरनंच जाते. म्हटलं काही काळजी करू नका, तिचं पिल्लू तिथे वारलं होतं, ती एक्झॅक्टली त्याच तारखेला त्याच वेळी तिथे पोहोचली. तिने चालायला तेव्हा सुरुवात केली जेव्हा ते म्हणजे पिल्लू गेलं त्यावेळी ती तिथे पोहोचेल. आणि एक दिवस तिने तिथे घालवला आणि पुन्हा पिल्लांबरोबर परत आली. सर पण हे खूप अमेझ करणार आहे, त्यांच्याकडे ना कुठला रिमाइंडर आहे जसं आपण मोबाईलमध्ये सेट करतो, ना लिहून ठेवण्यासाठी काही आहे. इतकी अचाट अफाट स्मरणशक्ती हत्तीमध्ये कुठून आली आहे किंवा कशी असते ती स्मरणशक्ती? आपण म्हणतो स्मरणशक्ती, पण आम्ही त्याच्या पुढे जाऊन अभ्यासक सांगतो की त्याला अनुवंशिक स्मरणशक्ती सुद्धा असते हत्तीला. म्हणजे आज मी तुमच्या इथे आलोय, मला ठाण्याहून इथे येण्याचा रस्ता माझ्या ब्रेनमध्ये प्रिंट झाला. मी नाही आलो, माझी पुढची पिढी नाही आल्या, पुढच्या 10-15 पिढ्या नाही आल्या, तरी तो रस्ता, तो मॅप पुढच्या पिढ्यांना ब्रेनमधनं मिळत जातो. आणि 15-20 पिढ्यांनी सुद्धा तो हत्ती परत येऊ शकतो. आत्ता गडचिरोलीत तेच झालंय, 350 वर्षानंतर ते तिथे आलेत. आणि मग 350 वर्षांमध्ये माणसांनी जी प्रगती केली आहे, रस्ते बनले आहेत, रेल्वे मार्ग बनले आहेत, तिकडे मानवी वस्त्या झालेल्या आहेत. मग ते जे जुने मॅप होते ते आता आपले जसे फोन अपडेट होतात तसे ते मॅप अपडेट होतात. आत्ता ना एक रिसेंटली वायनाडमधली घटना आठवली की वायनाडमध्ये प्रचंड पूर आलेला होता आणि एका आजीबाईंचा तो बाईट होता की त्यांचं अख्खं कुटुंब त्या पुरातनं वाचून एका ठिकाणी गेलं आणि त्यांना लक्षात आलं की त्यांच्या आजूबाजूला सगळे हत्ती आहेत, 2 का 3 हत्ती होते आणि त्या हत्तींनी त्यांना काही केलं नाही, रात्रभर काही केलं नाही. त्याच्यानंतर आय एम शुअर म्हणजे तुम्ही तर खूप अभ्यास केला असेल त्या घटनेचा, तर म्हणजे आता एखादं अत्यंत अननोन कुटुंब, हत्ती त्यांना पहिल्यांदा भेटलेला आहे, ह्यांच्यापासून धोका आहे नाही आहे त्याला माहिती नाही आहे, अशा वेळेला मग काय हत्ती वाईब्स बघून तो निर्णय घेतो की मी कोणाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे? नुसतं व्हायब्रेशनचा विषय नाही आहे. तुम्ही ज्यावेळी प्रचंड थकलेले असता, म्हणजे थोडंसं ऑड वाटेल तुम्हाला ऐकायला, पण आपल्या तोंडातनं एक असा दमल्यावरती वेगळाच वास आपल्याला येतोय असं जाणवतं, किंवा लाळ आपली कडू होते, तर ते जे वास असतात ना ते सुद्धा हत्तीला येत असतात.
त्यामुळे तुम्ही खरंच दमलेले आहात का तुम्ही दमायच्या शरीरात? हो हो, म्हणजे आपली बघा तोंडातली लाळ कडू होते त्या काळात, ज्यावेळी आपण पूर्ण थकलेले असतो आणि ताकदच नसते आपल्यात, त्याला एक वास असतो, तो आपल्याला नाही कळत. आता आम्ही हत्तींबरोबर सतत राहून राहून ते ज्या पद्धतीने आम्हाला सेन्स करतात त्याच्यावरनं ते कळतं. आणि मी मध्ये 1200 किलोमीटर सलग प्रवास करून गेलो होतो आणि नंतर हत्तींनी ज्यावेळी इथे वास घ्यायला सुरुवात केली तेव्हा मला कळलं की मी 1200 किलोमीटरचं ड्रायव्हिंग केलं हे त्याला कळलं, मी दमलो आहे माझ्यात ताकद नाही हे त्याला कळलं. सो ते सेन्स करतात आणि त्याच्याकरता काही त्यांना मी जवळ जातो म्हणून इथे वास घेतला, त्यांना जवळ यायची गरज नाही आहे, त्यांना 7 किलोमीटरमधले वास येतात परिघ क्षेत्रातले. तर त्यामुळे त्याला तर कळलं की हे खरंच दमलेत आणि हे खरंच काहीतरी उद्ध्वस्त झालेले आहेत. ते उद्ध्वस्त झाल्याचे व्हायब्रेशन्स आले की आमचं सगळंच वाहून गेलं, आता आम्हाला नको मारूस. मग अशा वेळेला तुमच्या मनात कपट नाही आहे, तुम्ही शरण आलेले आहात आणि गणपती म्हणून मला तुमचं संरक्षण करायचंच आहे, इतकं सोपं होतं ते. आपण त्याला विनाकारण सायन्सच्या चौकटीत प्रत्येक गोष्ट बसवू शकत नाही, कारण ती सिद्ध करून दाखवणं, एकदा चौकटीत बसवली की सिद्ध करून दाखवायला लागतं. जोपर्यंत माणूस आला नाही तिथे तोपर्यंत त्यांनी त्याची काळजी घेतली. माणसाचं ज्यावेळी त्यांना लक्षात आलं की माणसं येत आहेत, त्यावेळी ते तिकडनं निघून गेले आणि ते झोपले होते. त्यावेळी ते तीनही हत्ती, ती आजी सांगते त्याप्रमाणे, त्यांच्या आजूबाजूलाच होते आणि दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला येऊ दिलं नाही. हत्ती खूप हुशार आहे, म्हणजे तुमच्याशी बोलल्यानंतर ते आणखी नव्यानं जाणवतो, बुद्धिमान पण आहे आणि तो हुशार पण आहे. पण हत्तीच्या हुशारीचा तुम्हाला कधी अनुभव आला आहे? हो, बरेच अनुभव आलेत. म्हणजे हत्तीला जर तुम्हाला जंगल दाखवायचं असेल, मी आय एम टॉकिंग अबाउट वाईल्ड एलिफंट, तर त्यांना जर तुम्हाला जंगल दाखवायचं असेल तर ते अशा पद्धतीने तुम्हाला जंगलात फिरवतात ना की तुम्ही प्रत्येक पावलावर अरे मला जे वाटत होतं त्याच्यापेक्षा हे खूप सुंदर आहे. पुढे गेल्यावर तो फक्त असे वेली वगैरे बाजूला करतो, आपल्याला जिथे वाटतं जंगल संपलं आहे त्याच्या पुढेही प्रचंड सुंदर जंगल असतं. हत्तीबरोबर चालताना कधीच कुठल्याच प्राण्याने आमच्यावरती हल्ला केलेला नाही आहे. रात्रीच्या वेळी जंगलात जाऊन आम्ही हत्ती स्थानबद्ध केलेला आहे. पिल्लं असलेली वाघीण त्या परिसरात होती पण तिने आमच्यावरती हल्ला केला नाही. आमच्याबरोबर पॅरलल बोटेझरीचा दांडगट चालायचा, हत्तीबरोबर मी असताना तो कधीच माझ्या इकडनं आला नाही, माझ्या जवळपास पण आला नाही, कधी दात दाखवले नाही. तिकडनं आम्हाला चालत जायला लागायचं पण त्यांनी कधी. बरं, ह्याच्यात एक डिस्क्लेमर आहे की आम्ही 12 वर्ष हेच काम करतोय. मला जो अनुभव आला तो लगेच उद्या गेल्यावर तुम्ही जंगलात घ्यावात असं कुठेही मी प्रमोट करत नाही, मला आलेला अनुभव फक्त सांगतोय. त्यामुळे कोणी असा प्रयत्न करू नका. नाही, ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे. किंवा आम्ही एका हत्तीबरोबर काम करत एका जंगलात होतो आणि रोज येऊन ते अस्वल झाडावर बसायचं आणि मी त्याच्याबरोबर काय करतो हे बघायचं. आणि शेवटच्या दिवशी ते म्हणजे ती अस्वलीण होती, शेवटच्या दिवशी आमच्या इकडनं पिल्लं बिल्लं घेऊन चालत गेली आमच्याकडे बघत. म्हणजे तिला हे झालं की नाही हा ह्याच्याशी प्रेमळ वागतोय तर माझ्या पिल्लांना त्रास देणार नाही. प्रचंड विचार त्या प्राण्यांचे असतात आणि तुम्ही खूप सुरक्षित असता हत्तीबरोबर. तुम्ही नेहमी म्हणता की हत्ती जेव्हा चालतो तो कळप जेव्हा प्रवास करतो तेव्हा तो स्वतःसोबत एक इकोसिस्टीम घेऊन चालत असतो. तर ते निसर्ग चक्र किंवा ती इकोसिस्टीम काय, म्हणजे हत्तींचा एक कळप आपण समजू उत्तरेपासून दक्षिणेकडे प्रवास करत असेल तर हे चक्र हत्ती आपल्या सोबत कसं निसर्गाचं पुढे सरकवत नेतो? हत्तीची प्रत्येक गोष्ट, मग त्याचं शेण असो, त्याचं चालणं असो, त्यांनी पाण्याकरता तळ्यात किंवा नदीत उतरणं असो, नदी क्रॉस करणं असो, ही प्रत्येक गोष्ट कुठे ना कुठे इकोसिस्टमला पूर्ण सपोर्ट करत असते. त्या निसर्ग चक्रामध्ये हत्तीला आर्किटेक्ट आणि इंजिनियर म्हणतात ते तेवढ्या करता. साधं एक पाऊल उमटणं त्याचं आणि त्यांनी नदीत किंवा तळ्यात बसल्यावर पाणी येऊन त्या पाऊलात साठणं, ह्याच्यामध्ये जे किडे आलेले असतात ते खायला बेडूक येतो, बेडकाला खायला साप येतो, सापाला खायला गरुड येतो. फुलपाखरं मधमाशा तिथेच पाणी पिऊ शकतात. आपण बऱ्याचदा विचार करत नाही. म्हणजे मी माझ्या सौभाग्यवतीला मी सांगितलं की आपण जो पाण्या कुंडीखाली जो ट्रे ठेवतो की त्याच्यात पाणी साठावं आणि खाली पडू नये, म्हटलं त्याच्यात जर तू हे ठेवलंस ना तर नक्की फुलपाखरं मधमाशा पाणी प्यायला येतील त्या ठिकाणी, आणि ते आले. सो त्यांना ते पाणी तिथेच मिळणार असतं, त्याच्यावरच त्यांचं जीवन असतं. त्यांच्या शेणापासून ग्रासलँड्स तयार होतात, त्या ग्रासलँड्सच्या मुळाशी किडे राहायला येतात,
हत्ती ज्यावेळी चालत जातो त्याच्या व्हायब्रेशनमुळे ते किडे वर येतात आणि पक्षी पक्ष्यांचे थवे हे हत्तीच्या कळपाला फॉलो करत असतात का तर त्यांना त्यांचं अन्न तिथे मिळत असतं. म्हणजे खूप सांगायला गेलं तर एक एक अशा अमेझ करणाऱ्या गोष्टीच आपल्या, म्हणजे साधा आपण शेणकिडा घेतला ज्याला डंग बीटल म्हणून तो फेमस आहे, त्याला एक टनाचं काम देतो हत्ती. म्हणजे हत्तीच्या शेणाचे छोटे छोटे गोळे करून तो आपल्या बिळात नेतो, त्याच्यात जर बी असेल तर तिथे झाडही रुजतं. बरोबर. पण एका वर्षामध्ये 1 टन हत्तीचं शेण तो डंग बीटल साफ करत असतो. म्हणजे केवढं भरपूर भरपूरच आहे. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी विचारायची होती की हत्ती हा कळपात राहणारा प्राणी आहे, तो कळपासोबतच पुढे सरकतो, त्याचं मॅनेजमेंट कसं असतं जेव्हा तो पुढे सरकत असतो, कधी थांबायचं, कुठे थांबायचं, ते सगळं ठरवत असते ते कळपातली प्रमुख मादी. मॅट्रियार्कल सोसायटी आहे तर ती कळपातली प्रमुख मादी ही प्रचंड अनुभवी असते आणि तिला अनुभव हा तिच्या आधीच्या मॅट्रियार्कने दिलेला असतो. तर त्या मादीने, ती मादी ठरवते की कुठल्या दिशेने कळप जाणार, पिल्लं असतील तर किती किलोमीटर चालायचं, पिल्लं नसतील तर किती किलोमीटर चालायचं. एखादा हत्ती कळपातल्या कुठल्या मादीला त्रास देत असेल तर फॉर्मेशन काय ठेवायचं आणि त्या मादीला प्रोटेक्ट कसं करायचं, त्याच्यानंतर जर धोका वाटला तर पिल्लांभोवती जे म्हणजे वज्र कवच म्हणणार होतो पण ते गज कवच आहे, ते गज कवच अगदी 10 सेकंदात तयार करतात आणि त्यावेळी पिल्लं मध्ये आहेत हे तुम्हाला कळत देखील नाही. त्या संपूर्ण ह्याच्या सर्कल जे असतं गोलाकार उभे राहतात त्याच्यामध्ये पिल्लू असतं पण ते आपल्याला कळतही नाही की इथे पिल्लू आहे. सो ते फॉर्मेशन कधी करायचं, तिला आधीच्या मॅट्रियार्कनी हा अनुभव दिलेला असतो की पाणी कुठे आहे आणि कुठल्या काळात कुठे पाणी मिळू शकतं, दुष्काळ असेल तर कुठे मिळतं, त्यासाठी किती चालायचं, मग काही वेळेला 20 ते 25 किलोमीटर गेलं तरी फरक पडत नाही पण त्या पाण्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. अन्न कसं शोधायचं, नुसत्या वासावरनं तिला कळत असतं कुठल्या भागात जास्त अन्न आहे, मग ते तिथे कळपाला कसं घेऊन जायचं. त्यांच्या सूचना ह्या दरवेळी आवाजाच्या माध्यमातून देत नाही, अख्खा कळप जरी चालत असेल आणि तुम्ही त्या झुडपाच्या बाजूला असाल तरी तुम्हाला कळत नाही की बाजूनी 25 हत्तींचा कळप चाललाय. इतके ते शांतपणे चालत असतात. तिच्या शेपटीने त्या सूचना दिलेल्या असतात जी लीड करत असते आणि सेकंड मॅट्रियार्क ते शिकत असते की शेपटीने सूचना कशा द्यायच्या, मग कळप कुठल्या दिशेला जाणार आहे हे आम्हाला कळतं. आणि मग हे लीडर म्हणजे हत्तींचा कळप लीड कोण करणार आहे हे सिनियरिटीवरती ठरतं का कसं असतं? अगदी, जी वयाने सगळ्यात मोठी हत्तीण असते तीच कळपाची प्रमुख होते. त्याच्यावरनं कुठेही वाद होत नाही, त्याच्यावरनं मला लीडर व्हायचं वगैरे असं कुठेही नसतं. आणि कुठलाही कळप हा ठराविक नंबरपर्यंत आल्यानंतर तो स्प्लिट होतो. का तर त्यांना अन्न मिळालं पाहिजे. म्हणजे 20 हत्ती झाले तर पुन्हा 10-10 चे 2 कळप होतात, नाही तर 20 हत्ती खात खात गेले तर ते जंगल खूप लवकर संपेल. पण 10-10 हत्ती ज्यावेळी होतात त्यावेळी त्या जंगलाचं संरक्षण होतं, जंगल वाढायला मदत होते आणि 2 हत्ती 2 वेगळ्या भागात गेल्यामुळे, म्हणजे 2 कळप 2 वेगळ्या भागात गेल्यामुळे त्याचं अजून संवर्धन होतं. सो आणि आता तर त्यांनी आपले हे बदललेत, बिहेवियर पॅटर्न बदललेत. माणूस सतत ज्या पद्धतीने हत्तीच्या कळपाला त्रास देतोय, आता कळप च्या भोवती नरही उभे असतात. ते मॅट्रियार्कच्या परमिशननी एखादं पिल्लू त्याच्याबरोबर राहतं. पण असं व्हायला नको, कारण आई जे शिकवते ज्या पद्धतीने शिकवते त्याच्यात जे मातृत्व असतं ती फार गोड पद्धत असते. जर एखाद्या रागीट वडिलांनी एखाद्या रागीट पिल्लाला रागीट बनवलं तर ती माणसाची चूक असते, कारण त्यांनी त्याला दिलेल्या अनुभवामुळे तो त्याला तसा बनवत असतो. आता आपण माणूस म्हणून हत्तीला किती वेगवेगळ्या प्रकारे त्रास देतो, कळत असेल नकळत असेल, आपल्याकडनं व्यक्ती म्हणून काय त्रास दिला जातो त्या हत्तीला? आपल्याला सगळ्यात सुरक्षित कुठे वाटतं? आपल्या घरात वाटतं. हत्तीला घराबाहेर येण्याची कुठलीच मानसिकता सुरुवातीपासून नाही आहे. जर त्यांचं घर उद्ध्वस्त झालं तर अर्थात हत्ती स्वतःचं घर उद्ध्वस्त करतच नाही, उलट तो ज्या पद्धतीने वागतोय ते घर जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने ते चक्र चालावं या दृष्टीनेच हत्तीचे सगळे प्रयत्न असतात. पण ते घर उद्ध्वस्त कधी लाकडासाठी होतं, कधी पैशासाठी होतं, कधी जमिनीसाठी होतं, आणि त्यांचं घर कमी झालं तर पोट भरायला ते कुठे येणार? म्हणजे जर
दिल्लीमध्ये काम मिळत नसेल तर माणूस मुंबईला येतोच, मुंबईमध्ये जर काम मिळत नसेल तो चेन्नईला जातोच, पण पोट भरायला माणसाला घराबाहेर जावंच लागतं. तसं हत्तीला जर त्याच्या घरात खाणं मिळत नाही आहे तर त्याला बाहेर यावंच लागणार आहे, त्याला पर्याय नाही आहे. ते एक हत्ती दिवसाला 200 किलो खात असेल तर त्याला ते 200 किलो. आणि कसं होतं, आपण खत टाकून आणखीन पॉवरफुल बनवतो ना आपलं शेत, मग 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आधीच ते सगळं मोडकळीला आलेलं आहे. अशा वेळेला मी त्या शेतात जाऊन माझं 200 किलो खातो आणि परत येतो. खाण्याची पद्धत थोडीशी रावडी असल्यामुळे ती उद्ध्वस्तही होतं. बरं, आपल्या पायाखाली आलेली एखादी चपाती जसं आपण खात नाही, तसंच एखादं ऊस, एखादं गवत हे पायाखाली आलं, मातीत जास्त मिक्स झालं, तर त्याला ते खाता येत नाही, कारण त्याच्यात जर एखादा कीटक असेल तो पोटात गेला तर त्याच्याकरता त्रासदायक ठरू शकतं. आपण आपलं घर जितकं प्रेमाने सांभाळतो तसं हत्तीचं घर सांभाळणं खूप गरजेचं आहे. आणि सतत बॉम्बिंग करणं माणसाने थांबवलं पाहिजे. नकारात्मकता तिथे वाढते. किंवा बातमी दुर्दैवाने हत्तीची ज्यावेळी वाचतो त्यावेळी हत्तीचा धुडगूस, हत्तीचा धुमाकूळ, हत्तीचा गोंधळ, पण तो धुडगूस, गोंधळ, धुमाकूळ केव्हा होतो? ज्यावेळी मागणं बोंबा मारत माणूस लागतो, त्यावेळी स्वसंरक्षणाकरता अटॅक इज द ओनली डिफेन्स, हेच निसर्गाने त्याला शिकवलंय. अजून एक याच्यामध्ये मुद्दा म्हणजे की हत्ती जेव्हा चालत असतो आणि हत्ती जेव्हा वेगवेगळ्या प्रदेशांमधनं प्रवास करत असतो, तर तेव्हा तुम्ही म्हणालात की त्या हत्तीला आपण काही कुठल्या चौकटीत किंवा हा इथला तो तिथला, मग जेव्हा एखाद्या शेतामध्ये म्हणा, आपल्याकडे कोल्हापूरचा पट्टा असेल, कोकणाचा तो दोडामार्गचा पट्टा असेल, ते खूप मोठ्या प्रमाणात हत्ती येतात, नुकसान होतं असं शेतकरी म्हणतात, मग असे कळप दिसले, हत्ती दिसला, तर काय करायला हवं म्हणजे लेमॅनने, सर्वसामान्य माणसानं? आता काय केलं माहितीये, आपण सतत बॉम्बिंग करून किंवा हत्तीचा कळप आल्यावर अख्खंच्या अख्खं गाव त्याला बघायला जातं. तर आपण आधी तो शाय होता, माणसं दिसली की तो निघून जायचा. आपण बघायला जाऊन 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 त्याचा लाजाळूपणा पूर्ण घालवला आहे, त्यामुळे माणूस आला तरी मी तिथे उभं राहणार आहे आणि मी खाणार आहे. तुम्ही फटाका फोडा. म्हणजे कसं होतं आहे ना की एखाद्याला आपण म्हणतो की हा निबर झालेला आहे, तर त्याला आपण तसं बनवलेलं असतं, तो लाजाळू असू शकत असतो, पण तो आपण त्याचा तो स्वभाव मोडून काढतो. तसं आत्ता झालं आहे की आता हत्तीला कॉरिडोर दिला ना तर हत्ती निघून जाण्यामध्येच इंटरेस्टेड असतो. आपण त्याला 200-300 जणं येतात आणि 10 हत्तींना बघत उभे राहतात, मग त्यांना वाटतं हां म्हणजे ते उभे राहणार आहेत ना, ठीक आहे, म्हणजे माझं मी खायचं आहे आणि मगच मी जायचं आहे. तर तो शायनेस गेला. रात्री टॉर्च मारून आपण त्याला बघतो, टॉर्च मारल्यामुळे तो पहिल्यांदा लाईट आल्यावर हत्ती निघून जायचा, मग त्याला कळलं की अरे फक्त प्रकाश पडतोय, मग मी त्या प्रकाशावर गेलो तर तो बंद होतोय का, मग तो हत्ती त्या बॅट टॉर्च ज्यांनी मारलेला असतो आपल्याला वाटतं की तो माझ्या अंगावर आला, तो तुम्ही दिसत नसता त्याला, तो टॉर्चच्या दिशेने आल्यावर जर तो बंद होत असेल तर मी तसं केलेलं सोपं आहे, म्हणून तो त्या टॉर्चवर येतो. आपण हे बिहेवियर आपण समजून घेत नाही आहे. आपण फक्त तो आमच्यावर आला, त्याने आमची गाडी उलटवली. आता आपल्याला लहानपणी खेळण्याची गाडी कधीतरी मिळालेलीच असते. हत्ती जर आहेच मुळात 5 टनाचा तर त्याला बैलगाडीचं वजन नाही आहे जास्त, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचं वजन नाही आहे जास्त. ते खेळतो खेळतो खेळतो, खेळून झाल्यावर ती लॉक होत नाही ना, मग पुढे मागे खेळायची, खेळून झाल्यावर ती फेकून द्यायची. मग आपण म्हणतो हत्तीने ट्रॉली उलटवली शेतात, गाडी उलटवली. आता गाड्या ज्यावेळी उलटवतो, आता आम्ही अनुभव अभ्यासातून असा घेतला की हलत नाही, आपण ब्रेक हँडब्रेक लावतो त्यामुळे गाडी हलत नाही, मग ती तिथल्या तिथे उलटी करायची. लोकांचं नुकसान होतं पण ते कारण ते असतं उलटी करण्याचं. आपण 10 दिवस म्हणजे ज्या हत्तीला पूजनीय स्थान आपल्या समाजामध्ये आहे, कारण तो गणेशाचं रूप आहे, तर त्याला आपण 10 दिवस पुजतो, रोज नमस्कार करतो, गणेशाची मूर्ती अनेकांच्या देव्हाऱ्यामध्ये असते. पण समाजात जेव्हा तुम्ही हत्तीसाठी काम करता, वावरता, तेव्हा तेच पूजनीय स्थान खरंच आहे हत्तीसाठी? मूर्ती आपल्याला त्रास नाही देत म्हणून आपण मूर्तीवर प्रेम करतो, पण जो जिवंत गणपती आहे त्याचा आपल्याला त्रास होतोय असं वाटल्यावर आपण त्याचा तिरस्कार करतो. ते कुठेतरी समाजाने समजून घेतलं पाहिजे. जर हत्ती नाहीसा झाला तर हत्तीचं काहीच बिघडत नाही. त्याला माहिती आहे कधीतरी अतित्रासामुळे मला मानसिक त्रास होऊन मी मरणार आहे, किंवा माझं एवढं आयुष्य आहे ते जगल्यावर मी मरणार आहे, पण त्या तो नसणं हे माणसाच्या दृष्टीने भयंकर आहे. म्हणजे मी नेहमी
प्रकर्षाने समजेल अशा पद्धतीने सांगतो. बिरबलाचा तो प्रश्न होता 27 वजा 9 बरोबर किती, तर ती 9 नक्षत्र पावसाची आहेत. 27 नक्षत्रातली 9 नक्षत्र पावसाची आहेत. ती जर नाहीशी झाली तर उत्तर शून्य येणार आहे. त्याच पद्धतीने हत्ती जर नाहीसा झाला तर त्याचं उत्तर माणसाच्या दृष्टीने निसर्ग शून्य होण्याच्या दिशेने केलेला प्रवास आहे. म्हणजे आत्ताच्या क्षणी माणसाचा प्रवास हा एका तप्त गोळ्याकडून तप्त गोळ्याकडे असा होतो आहे. पृथ्वीपूर्वी तप्त गोळा होता, ह्या प्राण्यांच्या किंवा सजीवांच्या रूपाने तो थंड होऊन पुन्हा निसर्गाच्या माध्यमातनं एक चांगली गोष्ट माणसाला मिळाली. आणि आता आपण ते सगळं निसर्ग नष्ट करतो आहे, हत्ती नको म्हणतो आहे, वाघ नको म्हणतो आहे. का आता साधी गोष्ट आहे बघा, वाघाच्या बाबतीत जर मी सांगायचं झालं तर वाघ शाकाहारी प्राण्यांवर जगतो. सगळं गवत जर मी माझ्याच गाई म्हशींना नेलं तर त्या हरणांना किंवा जे सांबार डियर आहेत त्यांना ते राहत नाही. मग जर मला इथे नाही मिळालं तर मी दुसरीकडे जाऊन खाऊ शकतो, कारण हरण आणि सांबार डियर सारखे प्राणी टेरिटोरियल नाही आहेत, पण वाघ टेरिटोरियल आहे. बरोबर. हत्तीला गवत नाही मिळालं तर तो तुमच्या शेतातलं ऊस गवत म्हणूनच खाणार आहे. तुम्ही खूप छान एक शब्द वापरला हत्तीसाठी की बाबा की तो जंगलातला गणपती आहे. हो. आणि याच जंगलातल्या गणपतीसाठी तुम्ही खूप स्तुत्य उपक्रम सुद्धा सुरू केला, ज्याच्याबद्दलचा उल्लेख तुम्ही मगाशी गप्पांमध्ये केलात. तर आपण प्रेक्षकांना हे सांगायला हवं आहे की हत्ती आपल्याला हवा आहे, हत्तीला आपल्याला जपायचं आहे, त्यासाठी आपण काय करू शकतो? आम्ही गेल्या वर्षीपासून लोकांना विनंती करतोय की जसं तुम्ही घरच्या गणपतीला मोदक किंवा जी मिठाई असते ती देता, तशी मिठाई आमच्या जंगलातल्या गणपतीला सुद्धा द्या. तो जिवंत गणपती खरोखर आपल्याला जपतो आहे आणि निसर्ग वाढवतो आहे. प्रत्येक घरातनं एक जरी झाड आम्हाला दानामध्ये मिळालं, साधारण त्याची 2500 ते 3000 रुपये किंमत असते एक झाड, कारण आम्ही 5 वर्षाचं झाड लावतो आहे. छोटं झाड लावलं तर कदाचित ते कुठल्या बकरीनी खाल्लं, कोणाचा पाय पडला तर संपू शकतं, पण ते मोठं झाड लावलं तर ते नक्कीनी जास्त जगतं. तर अशी मिठाई, असा मोदक आमच्या जिवंत गणपतीला जरी आपण दिलात तरी फार मोठी ती मदत होईल. सर, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जणांना किंवा देशभरात आता बऱ्याच जणांना माहिती आहे की तुम्ही एक्झॅक्टली काय काम करता, किती सिरियस काम आहे हे सगळं, पण एक मान्यता मिळणं, एक स्टॅम्प लागणं खूप महत्त्वाचं असतं आपल्या कामाबद्दल. तर तशी मान्यता केव्हा कशी मिळाली? 2015ला एक सिम्पोझियम झाला होता, इंटरनॅशनल सिम्पोझियम ऑन इकोलॉजी अँड हेल्थ मॅनेजमेंट ऑफ एशियाटिक एलिफंट. तर तिथे माझ्या अभ्यासाला, माझा रिसर्च पेपर होता कम्युनिकेटिंग विथ एलिफंट अ डिस्कवरी, तर त्या अभ्यासाला संशोधनाची मान्यता मिळाली. त्या संपूर्ण डायसनी तो रिसर्च पेपर सकारात्मक पद्धतीने स्वीकारला आणि माझं सगळं प्रेझेंटेशन हे व्हिडिओमध्ये होतं, त्यामुळे मी जे म्हणतो आहे ते त्यांना दिसत होतं, त्यामुळे पॉझिटिव्हली तो अभ्यास स्वीकारला गेला. तर तिथे ती मान्यता खऱ्या अर्थानं मिळाली आम्हाला. त्याचा फायदा किती झाला म्हणजे नंतरच्या कामामध्ये या मान्यतेचा फायदा कसा आणि किती झाला? लोकांना आधी जे वाटत होतं ना, ह्याला बरं वाटतंय म्हणून हा हत्ती बरोबर काम करतोय, तो लोकांचा दृष्टिकोन बदलला. म्हणजे लोकांना तो अभ्यास म्हणून स्वीकारल्यावरती की हा जे करतोय ते आपल्या पुढच्या पिढ्यांना आणि भविष्यात आपल्याला उपयोगी येणारी गोष्ट काहीतरी करतोय हे झालं. आणि त्याच्यानंतर मला IIT मुंबईमध्ये लेक्चर देण्याकरता बोलवलं. आता मला वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये झुऑलॉजी PhD स्टुडंट्सना लेक्चर देण्याकरता, म्हणजे हा बदल झाला बघण्याचा लोकांचा. तुम्ही प्रचंड मोलाचं काम करता आणि आय एम शुअर की अजून एक गोष्ट विचारायची, जर तुमच्या कार्यामध्ये कोणाला सहभागी व्हायचं असेल, तुमच्या सोबत येऊन काम करायचं असेल तर काय करावं लागेल त्यांना? इंस्टाग्राम किंवा फेसबुकच्या मेसेंजरमध्ये त्यांनी मेसेज केला, काही वेळेला उशीर होतो पण जर त्यांनी मेसेज केला तर त्याला रिप्लाय नक्की देणार. आणि त्यांना जर लिहायचं असेल तर trunkcallfoundation@gmail.com trunkcallfoundation@gmail.com ह्याच्यावर त्यांनी जर ईमेल केला तर मी कोणालाही असंच डायरेक्ट जंगलात या काम करायला असं म्हणू शकत नाही. त्यांना काहीतरी माहिती असावी लागते, जंगलात कसं चालायचं, वृक्षारोपण कसं करायचं, कारण नुसतं झाड खड्ड्यात टाकलं, वरनं माती टाकली की ते वृक्षारोपण होत नाही, तर ते कशा पद्धतीने करावं ह्याचं ट्रेनिंग एक
संस्थेतर्फे दिलं जातं, त्याच्यात त्यांनी सहभागी व्हावं, ज्ञान घ्यावं आणि मग जंगलात नक्की संस्थेबरोबर काम करू शकतात. भाषा प्रत्येकाला कळते, म्हणजे भाषा प्रत्येकाला येते, समजते, पण तुम्हाला भावना कळतात, म्हणजे माणसांच्या पण आणि हत्तींच्या पण, आणि त्या भावनेमुळे तुम्ही हार्ट टू हार्ट कनेक्ट साधता. तुमच्याशी बोलल्यानंतर हे तर सगळ्यांच्याच लक्षात आलं आहे की हत्ती खूप प्रेमळ आहे. आपण त्याला त्रास नाही दिला तर तो आपल्याला काही नाही करणार, आणि तो जगणं हा त्याच्यापेक्षाही जास्त आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, माणसासाठी खूप महत्त्वाचं आहे. सो तुमच्या कार्यामध्ये ज्याला जसं शक्य आहे तसं प्रत्येकानं आपलं योगदान देऊया आणि तुमचं जे कार्य आहे ते आणखी मोठं बनवूया. मनापासून शुभेच्छा या कार्यासाठी आणि धन्यवाद पुन्हा एकदा आज तुम्ही इथे आलात आणि प्रेक्षकांशी संवाद साधलात त्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद.